పరిపూర్ణ గుణార్ణవాయ విశ్వోదయ స్థితిలయోన్నియతి ప్రదాయ జ్ఞానప్రదాయ విబుధాసురసౌఖ్య దుఃఖ సత్కారణాయ వితతాయ నమో నమస్తే. నారాయణం నమస్కృత్య నరం చైవ నరోత్తమం దేవీం సరస్వతీం వ్యాసం తతో జయముదీరయ. ద్వైపాయనుష్ట పుటనిసృతమప్రమేయం పుణ్యం పవిత్రమథ పాపహరం శివం చ యో భారతం సమధిగచ్చతి వాచ్యమానం కిం తస్య పుష్కరజలైః అభిషేచనేన. జయతి పరాశర సూనో సత్యవతి హృదయనందనో వ్యాస యస్యాస్య కమలగలితం వాంగ్మయం అమృతం జగత్పిబం. అభ్రమం రంగరహితం అజడం విమలం సదా ఆనందతీర్థముతులం భజే తాపత్రయావహం. భవతీయదనుభావాదేడము కోపి వాగ్మి జడమతిరపి జంతుర్జాయతే ప్రజ్ఞమౌలిః. సకలవచనచేతో దేవతా భారతీస మమ వచసి నిధత్తాం సన్నిధిర్మానసే చ. అస్మత్గురు సమారంభాం టీకాకృత్పాద మధ్యగాం శ్రీమదాచార్య పర్యంతాం వందే గురు పరంపర. విద్యాయాం విబుధాచార్యం వేదజ్ఞానాబ్ధి చందిరం దుర్మతధ్వాంతమార్తాండం సత్యమే. పంచాశద్వర్షపర్యంతం సతతం రామపూజక శ్రీసత్యప్రమోదగురురాట్ భాసతాం నో హృదం భరే. బంధుస్త్వం గురురిష్టదైవతమితి తత్పాదపంకేరుహం ప్రాప్తం మాం పరిపాలయేతి సతతం యాచే నిబద్ధాంజలిః. చిత్తం మద్గుణదోషచింతనవిధౌ నూనం మనాంగ్మాకృతాః శ్రీసత్యాత్మగురో త్వదంగ్రయుగలం చిత్వా నమే సత్యతిః. యైరహం శుకవత్ సమ్యక్ శిక్షితోస్మి కృపాలుభిః తాన్ వందే ధేనుపాచార్యాన్ తత్వజ్ఞానార్థసిద్ధయే. శ్రీగురుభ్యో నమః. హరిః ఓం హరిః ఓం హరిః ఓం. సభీ ఏక్ బార్ నమస్కార్ కర్కే ఫిర్ బైఠేంగే. పురాణ కే ఆరంభ మే నమస్కార్ కర్నా హై ఔర్ పురాణ కే అంత మే నమస్కార్ కర్కే ఉఠనా హై. అభ్రమం భంగరహితం అజడం విమలం స్వస్తిస్తు అతేడసన్మంగళాని సంతు. శ్లోకేక శ్రవణ పఠన మాత్రేణ శ్రోతృణాం నిఖిల కలికృత కల్మషాప నోదన పుడతలు ధర్మాద్యఖిల పురుషార్థ సాధనీభూతే. అద్య హరివంశే కథా ప్రారంభించింది కించిత్ పురోకథానువాద. హరి ఓం హరి ఓం హరి ఓం. ह्या चार दिवसांपासून तुम्ही हरिवंश ऐकत आहात. हरिवंश ऐकताना सगळे विचार करतात, हा ज्यांना संतती मुले पाहिजे ते ऐकू द्या. आणि दुसरे विचार करतात, हा वयस्कर आहेत टाइमपास होत नाही मग त्यांना ऐकू द्या. नाही, बालक तुमच्या मुलांना बसवून ऐका. हा आमच्या भारत देशाचा सृष्टीपासून संपूर्ण राजकीय भौगोलिक धार्मिक सांस्कृतिक इतिहास आहे. महाभारत म्हणजे इतिहासच. हा महाभारत खिलभाग आहे. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा बसवा. आजकाल कम्युनिस्टांनी आणि सोशलिस्टांनी लिहिलेले इतिहास शाळा कॉलेजमध्ये वाचून वाचून त्यांचे बुद्धी सगळं नास्तिक प्राय हो चुका है, नास्तिक प्राय होऊन गेलायला. तो अशा संदर्भात आपल्या मुलांना बसवून हे हरिवंश ऐक. काल तुम्ही पृथ्वीराजाचा चरित्र ऐकलं. पृथ्वीराजा म्हणजे ज्याच्या नावाने ह्या अर्थला पृथ्वी असं नाव आला तोच पृथ्वी.
अर्थात ज्यावेळी सगळे पर्वत आणि दरी पर्वत दरी पर्वत दरी अशीच अवस्था होती, एका जागेतून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी चढा उतरा चढा उतरा अशी परिस्थिती होती, पण त्यांनी संपूर्ण पृथ्वी, फक्त भारत देश नाही, संपूर्ण पृथ्वी अर्थ म्हणजे सगळेकडे डेव्हलपमेंट करून आणि सगळ्या देशांचं कम्युनिकेशनची व्यवस्था त्यांनी केली। त्याच्यापूर्वी कृतयुगामध्ये राजा न होता, राज नियमन करणारे न होते, नच राजा असेल नच दंड हा नच दांडिका अनुशासन पर्वामध्ये येतो, त्यावेळी दंड देणारा कोणी नाही आणि दंड घेणारा कोणी नाही कोणी नाही असा अशी परिस्थिती। पण वेन सारख्या दुष्ट जेव्हा झाला तेव्हा तो राजाला वाटला आता प्रजांच्या दृष्टीने अन्यायांना शिक्षण देणारा न्याय करणाऱ्यांना एक व्यवस्था देणारा एक व्यवस्था पाहिजे म्हणून राज्य व्यवस्था सुरू केली पृथून। त्या पृथूपासूनच त्या जगात सगळे सगळे आपले योग्य पदार्थ स्वीकारू लागले, कोणाला कोण आवडतो त्यांच्या स्वभावानुसार जसं आवडतो तसं, आणि सर्वप्रथम जमिनीत बीज घालून सस्य कसे वाढवायचं, सस्य स्वीकृती कशी आणि लोकांना आहारासाठी काय केलं पाहिजे, शेतीचं विधान सुरू करणारा पृथ्वीराज। तिथपर्यंत कसे जे काय फळ किट भेटत होते जे काय भेटत होते त्याच्यावर आपलं जीवन चालवायचं, पण मुख्य आहार ज्यामुळे दुष्काळ आला तरी सुद्धा जिवंत राहण्याची परिस्थिती त्यांनी हा सुरू केला। आजकाल जे मुख्य धान्य आहेत तांदूळ गहू जव आणि कडधान्य त्याच्या सगळ्यांची उत्पत्ती प्रथम बीजोत्पत्ती करून संशोधन करून माणसानं अत्यंत आवश्यक जे जी शेती आहे त्याचा हा प्रारंभ करणारा व्यक्ती आहे। जगाचा इतिहास वाचू नका, तिकडे काय तर कोणी तर असं केलं त्याने केलं त्या देशाने केलं हे देशाने केलं ते सर्व आपले मोठेपणा दाखवून कोण आमच्याकडून नाही सुरू झालं सर्व सांगतात, त्या वेदव्यासाने लिहिलेला इतिहास आहे का। आणि त्यावेळी ऋषींनी सोम अर्थात वायुदेवांना वासरू बनवून त्याने सोमरस त्याने त्याकल्यात स्वीकार केला आणि देवतांना त्यांचा आहार म्हणून दिलं। देवतांचा आहार सोमरस आहे, सोमरस म्हणजे आजकालचा त्याचा अर्थ बिघडून टाकलेला आहे आणि पी सी रॉय सारखा महत्वपूर्ण इतिहासकार सुद्धा लिहितो सोम म्हणजे ए टाइप ऑफ लिकर नाही, सोम म्हणजे भक्तिरस। देवाला एक नाव आहे अ, अकार हा सर्व भागात आणि महालक्ष्मीला दो एक नाव आहे जगत पोषिका म्हणून मा, हा मा शब्द महालक्ष्मी पासून आला, हिंदी मध्ये मा अम्मा आई हे जे सर्व त्या मा पासूनच आलेल्या आहे। अश्च माच अमो द्वंद्व समास अ आणि मा हे दोघे म्हणून अमो असा होतो। अमाभ्याम संहिता ज्याच्या हृदयात लक्ष्मीनारायण सदा 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 एक सेकंड सुद्धा न सोडता आहेत, अमाभ्याम संहिता सोमहा अर्थात ब्रह्म आणि वायुदेवता अर्थात वायुदैवताक प्राणायामामुळे शरीराला पोषण देणार
देवता ऋषि ऑक्सिजन घेऊन जिवंत राहण्याचा वेळ होती ती असे अद्भुत शक्तिमानचा संदर्भ म्हणून सोम म्हणजे वायुदेवता विशिष्टता नंतर सोमलता तो भेटायचा विशिष्ट मेरू पर्वतामध्ये ते अत्यंत शक्तिदायक होता त्या लतेचा रस देवतांना आवाहन आहुती देऊन त्यानंतर यज्ञाच्या नंतर स्वीकारण्याचा तो संदर्भ आला आणि आज जौचा पीठ आणि गायीचं दूध इत्यादी मिश्रण करून सोमरस बनवला जातो त्या यज्ञामध्ये त्याचा आहुती देण्याचा संदर्भ होता आजकाल सोमरस सोमयात थांबलेले आहेत कुठेतर काय तर किंवा तर 10-15 वर्षांनी एक सोमयाग होतो तो वेगळा आणि देवतांनी इंद्राला वासरू बनविले आणि सूर्याच्या हातातून सोन्याचा पात्र घेतला आणि त्याच्यामध्ये अमृतरूपी आहार स्वीकार करून तो जीवित राहू लागला अमृत म्हणजे आम्ही यज्ञात दिलेली आहुती ती आहुती सूर्य सूर्यकिरण स्वीकार करतात म्हणून सूर्य असतानाच आम्ही होम करतो तो स्वीकार करून त्याचा सूक्ष्म भाग चंद्र लोकात ठेवतो चंद्राच्या किरणाने त्याच्यामध्ये जे एक विशिष्ट विकृती होते अत्यंत सूक्ष्म महान सामर्थ्य त्याला अमृत म्हणतात ते देवतांचा आहार आहे म्हणून देवपूजेसाठी सुवर्णपात्र श्रेष्ठ आणि त्यानंतर पितृदेवतांनी यमाला वासरू बनविले आणि चांदीच्या पात्रात त्यांनी स्वधा नावाचं अन्न त्याने स्वीकार केला स्वधा म्हणजे अग्नीमध्ये पक्व पदार्थ त्याला स्वधा असे म्हणतात स्वधा अग्नी पत्नी आहे म्हणून अग्नीत आहुती देताना स्वधा असे म्हणतो देवतांच्या आहुती देवतांना स्वाहा पितृदेवतांना देताना स्वधा पितृदेवतांनी अर्थात शिजलेले अन्न स्वीकारणारे देवता आहेत पितृदेवता म्हणून श्राद्धामध्ये चांदी उत्तम अत्युत्तम नारद पुराणामध्ये एक विषय येतो देवपूजेला सोन्याचं पात्र बनवा किंवा तांब्याचं पात्र बनवा चांदीचं पात्र गौण नंबर टू पण श्राद्धामध्ये चांदीची भांडी अत्यंत अनिवार्य शंकराच्या वीर्यातून उत्पन्न झालेला तो हा धातू आहे त्या कशाला म्हणजे त्याच्या संपूर्ण कैलास पर्वत हा रजत पर्वत आहे रजताद्री त्याला म्हणतो आणि त्यानंतर तक्षक इत्यादी हे सगळे तक्षकाला बासुरू बनवून त्याने शिलापात्रामध्ये विशेष विष स्वीकार केले म्हणून शिलापात्र सर्वसामान्यतः निषिद्ध आहे आणि आजपासून सगळं जास्त सर्प विषाने युक्त आहेत त्यानंतर असुर प्रल्हाद पुत्र विरोचनाला वासरू बनविले आणि लोह पात्रामध्ये लोखंडाच्या पात्रामध्ये त्यांनी त्यावेळी मायारूपी क्षीर त्यांनी स्वीकार केला अर्थात मायाविद्या ही असुरांची विद्या आहे आणि म्हणून लोखंडाचा पात्र असुरांचा पात्र आहे म्हणून स्टील चालत नाही पूजेला पूजेला चालत नाही नैवेद्याला चालत नाही तो असुर प्रधान म्हणून आजकाल स्टील ताटमध्ये आम्ही सगळे जेवणार आहे असुरांच्या पात्रात आम्ही जेवण करतो तो म्हणून ते पात्र वापरायचं नाही आणि श्राद्धामध्ये देवपूजेमध्ये केव्हाही स्टील चालतच नाही आजकाल तांबा गिंबा घिसू नये म्हणून सगळं स्टीलमय झालेलं आहे पण
रोज आम्ही असुरांच्या हातातून स्वीकार करतो, म्हणून सगळे इतका खर्च करतो आम्ही. एखादा मार्केटला गेल्यानंतर, तो डी मार्टला गेला नाही तर मॉलला गेला तर 1000 रुपये खर्च करून येतो. घरी किती 3-4 लोक असतात, त्यांनी चांदीचे ताट केलं पाहिजे, चांदीचे ताटात जेवण केले पाहिजे, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तेलच्या पात्रात जेवण करू नये कोणताही परिस्थिती. आणि त्यानंतर यक्षाने कुबेराला वत्स करून मृण्मय पात्रामध्ये, मातीच्या पात्रामध्ये त्याने विशेष रूपाचे यक्षांचा आहार म्हणजे आहुती त्याने ते स्वीकार केले. तो म्हणून यज्ञाला सुवर्णपात्र, ताम्रपात्र, नंतर मृत्तिका पात्र, तीन चालतं, पण दुसरे पात्र चालणार नाही. आणि त्यानंतर राक्षस आणि पिशाच्याने त्याने मेलेल्या माणसाचा कवटीला पात्र बनवून, अर्थात स्कल याला पात्र बनवले, त्याच्यामध्ये रक्तरूपी आहार त्याने स्वीकारला. आणि तीच कवटी जमिनीत सगळ्यांचा हाडगीड जमा जमिनीत जातो, त्यामुळे ते मातीचा रूप स्वीकार करतो. तो त्याच्याच दुसरा रूप आहे प्लास्टिक. प्लास्टिक जमिनीचा मातीचा तो घट्टा रूपाचा फॉसिल फ्युएल्स, हा ते त्याच्यामुळे हे तयार होतं. म्हणून प्लास्टिक सुद्धा हे रक्षास आणि पिशाचार्यांचा, नंतर मला शिव्या द्या, पण आम्ही सर्व शास्त्र न जाणता किती चुका करतो त्याच्यावर. म्हणून आमच्या उत्तराधी मठामध्ये आज सुद्धा स्वामीजींच्या इथे स्टीलचा प्रवेश नाही आणि प्लास्टिकचा प्रवेश नाही. चांदी किंवा सुवर्णपात्र नाहीतर पत्तल पत्र पत्रपात्र पानाचा पात्र चालतो, पण दुसरे चालत नाही. कशाला म्हणजे पत्रपात्र हे गंधर्व आणि अप्सरांचा तो पात्र आहे. गंधर्व आणि अप्सराने पद्मपात्रामध्ये चित्ररथाला वासरू बनवून त्यांनी अत्यंत दिव्य परिमळयुक्त पदार्थ त्यांनी स्वीकार केला. अर्थात देवाला नैवेद्य दाखवणारा पदार्थ अत्यंत सुगंधाने युक्त असला पाहिजे. नंतर हिमालयाने मेरू पर्वताला वासरू बनवून अनेक अनंतरत्न आणि औषधी हे सगळे त्यांनी पत्र पात्रामध्ये किंवा मातीच्या पात्रामध्ये त्यांनी स्वीकार केला. म्हणून आमच्याकडे मागे सर्व औषधी मातीच्या पात्रामध्ये होत होता, काचेच्या पात्रात नाही. मातीचा आयुर्वेदामध्ये मातीच्या पात्राला फार महत्व दिलेलं आहे. आणि इतकंच नाही, त्यावेळी वनस्पतीने पत्रपात्रामध्ये वृक्षरसरूपी आहार स्वीकार करून ते वाढत गेले. तात्पर्य इतकेच, हा संपूर्ण जगाचा जंतूंना, मनुष्यांना, यक्ष राक्षस सर्व गंधर्वांना आहार काय त्यांच्या इच्छानुसार, तामस आहार असुरांचा. म्हणूनच आमच्या शास्त्रात लसूण आणि कांदा लसूण सगळं वर्ज्य आहे. तामस पदार्थ ज्यामुळे दुर्गंध येतो ते सगळं वर्ज्य आहे. आणि ज्यांना बघितल्याने लाल रक्ताचा कल्पना येतो ते पदार्थ निषिद्ध आहेत. त्याला भावदुष्ट पदार्थ असे म्हणतात. गंधदुष्ट, भावदुष्ट, दृष्टीदुष्ट हे पदार्थ स्वीकारायचा नाही. जे काही आमच्या शास्त्रात निषिद्ध केला ते सर्व तमोगुणाने युक्त आहेत, आमच्यामध्ये तमोगुण वाढवितात. पण हे सर्व जगाला आहार व्यक्त करून प्रत्येक व्यक्तीने आहार कसे स्वीकारायचा, इतिहासमध्ये आम्ही वाचतो की आदिवासी डायरेक्ट पशूंना शिजवून खात होते, ते करत होते, ते कुठेतरी जंगलामध्ये असेल, पण पृथ्वीच्या वेळेत सगळ्यांचा आहाराची व्यवस्था झाली. हा इतिहास आमचा आहे. आज काही तर शिलायुग इत्यादीकडे ते नाही, ते आमच्याकडे नाही.
इतकी ह्या दृष्टीने पृथ्वीराजाचा जी विशिष्टता आहे, राज्य व्यवस्था, समाज व्यवस्था आणि शहर, लहान गाव, मोठे गाव, पट्टण, राज्य, महापट्टण इत्यादीची संकल्पना, त्याची व्यवस्था आणि ते काय आजकाल व्यवस्थित एक राज्य म्हटला जातो, ते ती सर्व कीर्ती पृथ्वीला जातो। म्हणूनच ह्या अर्थला ज्याचं नाव पहिल्यांदा मेदिनी होती त्याचं नाव पृथ्वी असं पडला। म्हणून हे चरित्र मुलांना मी सांगितलं, कोणी तर काही काही काल्पनिक इतिहास आम्हाला नको आहे। त्याच्यानंतर माणसाला सुखी होण्यासाठी त्याला एक धर्म पाहिजे। धर्म म्हणजे त्याच्या स्वभावाने युक्त व्यवहार, त्याला धर्म म्हणतात। साखरचा धर्म काय आहे? गोडपणा। आणि लिंबाचा धर्म काय आहे? कडूपणा। मिरचीचा ते काय? मिरचीचा एकदम तीक्ष्ण, तिखा, तिखा स्वभाव आहे। असे षड्रसांचा वेगळे वेगळे स्वभाव, त्याच्यामध्ये अत्यंत कडू, अत्यंत तीक्ष्ण, अत्यंत चिंच, आता त्याला आंबट, हे रस तामस आहेत आणि दुसरे रस मधुर, तिक्त, कषाय, हे सात्विक आहेत। म्हणून जेवणामध्ये तो आम्हाला कटू, कषाय आदी वस्तू जेवणामध्ये रोज असले पाहिजे। त्यावेळी त्यानंतर डायबिटीस गिबिटीस सर्व येत नाही। आमच्याकडे तळलेले आणि सर्व साखर जास्त वापरतो म्हणून हे सर्व सुरू होतात। आणि तसंच माणसाचा एक धर्म आहे। माणसा म्हणजे तीन तऱ्हेचे धर्म आहेत, एक सात्विक धर्म, एक राजस धर्म आणि एक तामस धर्म। सात्विक धर्म भगवत प्राप्तीची साधना करीत असतात, राजस धर्म ह्या जगात कसे श्रीमंत झाले पाहिजे, कसे सुखी झाले पाहिजे हे त्याच मागे लागले असतात। तामस धर्म काही काम नाही करतात, त्यांच्या डोकं फोडायचं आणि मजा करायचं, प्रणम कृत्वा कृतम करू, हा नास्तिकपणा हा तामस धर्म। ह्या धर्माचा धर्माची व्यवस्था करण्यासाठी ब्रह्मदेवाने स्वतःचा मुलगा, अर्थात स्वतःच्या देहातून उत्पन्न झालेला, दोन दिवसापूर्वी तुम्ही ऐकलेले आहे, स्वयंभू मनूला जगात धर्म शिकवण्यासाठी त्याने हा संपूर्ण व्यवस्था दिली। आणि त्यांना एक एक धर्म व्यवस्थापकांना मनू असा म्हटला जातो। मनू म्हणजे आमच्या अनेक कोटी वर्ष, एक मन्वंतर म्हणजे आमचा 43,20,000 वर्ष, म्हणजे मोबाईल असेल तर एका किती वर्ष झालं बघा, 43,20,000 वर्ष म्हणजे एक महायुग। आणि तसे 71 महायुग म्हणजे इंटू 71 महायुग म्हणजे एक मन्वंतर। तसे 28 मन्वंतर म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस। आता ठीक आहे, आता 43 × 20,000 तर 43,20,000 इंटू 71 किती झालं? आता अभि टोटल मन्वंतर काढू, 30 crore 67 lakhs 20,000 ईयर
एक विशिष्ट धर्माचं प्रतिपादन करणाऱ्या व्यक्तीला मनू असं म्हणतात. एका मनूची जबाबदारी असते आणि त्याच्या त्याच्या त्यांचे मुले त्यावेळचे सप्तर्षी आणि त्यावेळचे देवता प्रत्येक मन्वंतरामध्ये धर्म संरक्षणासाठी ही व्यवस्था आमच्याकडे आहे. त्यालाच आम्ही मनुस्मृती असे म्हणतो. आजकाल मनुस्मृतीची निंदा करणारे जाळणारे मूर्ख लोक आहेत, जाऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. पण एक 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 मनू कमीत कमी 30 करोड 27,20,000 वर्षापर्यंत संपूर्ण धर्माची व्यवस्था करतो. तसे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात म्हणजे 14 मन्वंतर होतात, रात्री 14 मन्वंतर आणि दिवसा 14 मन्वंतर. अर्थात संपूर्ण धर्म धर्माचरण धर्माचरणाने सुख, त्यामध्ये सर्व सुखी व्हा. धर्माचा उद्देश असतो तुम्ही शास्त्रात सांगितलेले धर्माचं आचरण करा आणि सुखी व्हा. म्हणूनच धर्म शब्द धारण शब्दात धारणात धर्म उच्यते. धारणात धर्म इत्याहू धर्म धारयते प्रजा. आम्ही धर्माचा धारण केला तर धर्माचं आचरण करीत असला तर तो आमचा संरक्षण करतो. धर्म रक्षति रक्षिता. धर्माचं रक्षण केला तर तो आमचा संरक्षण करीत असतो, आम्हाला सुखी बनवितो. आजकाल धर्माच्या नावाने ते झगडा होतात, कोणालाही धर्माचं परिभाषा माहीत नाही. ज्यामुळे माणसाचा शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नती होते तो धर्म. आणि तो धर्म प्राण गेला तरी सोडू नये. स्वधर्मी निधनम श्रेय हा परधर्म भयावह. पाहिजे तर त्या स्वधर्म आचरण करता तुम्ही मेले तर चालेल, पुढचा चांगला जन्म भेटेल. पण स्वधर्म सोडून दुसऱ्या धर्मात करून इथे सुद्धा दुःख नंतर सुद्धा दुःख. आणि ह्या मन्वंतराच्या संपूर्ण विशिष्ट वर्णन ह्या हरिवंशामध्ये येतो. म्हणजे आमचा इतिहास किती प्रगत आहे, आमच्या इतिहास मध्ये काल्पनिकता नाही. आणि आमचा इतिहास म्हणजे भारत आणि किंवा हरिवंशाचा इतिहास म्हणजे क्रोनॉलॉजिकल इतिहास नाही. यांच्यानंतर हे झाले, यांच्यानंतर हे झालं नाही. प्रत्येक वेळी कोणती कसली संस्कृती होती आणि त्या संस्कृतीत प्रमुख व्यक्ती कोण होते, त्या संपूर्ण विवरण एक 14 मन्वंतराचा विवरण तोच परत रिपीट होत असतो. म्हणजे 30 करोड 27,20,000 वर्षापर्यंत एक धर्म टिकतो. म्हणजे अर्थात भारतीय धर्म वैदिक धर्म टिकतो म्हणजे त्याच्यामध्ये किती सत्व असेल त्याचा त्याची कल्पना तुम्ही करा. आता त्या मन्वंतराचं विवरण सांगतात. तुम्हाला नाव सांगत असताना लिस्ट थोडा अवजड वाटेल पण अत्यंत महत्वपूर्ण. सुरुवातीलाच जेव्हा जन्मेजय विचारतात मन्वंतराचं वर्णन मला पूर्ण रीतीने करा, त्यावेळी वैशंपायन जन्मेजयला सांगतात बघ मनू मन्वंतर तिथे असलेले व्यक्ती धर्म हे संपूर्ण विवरण करण्यासाठी 100 वर्ष बसला तरी जाऊन पूर्ण विवरण करू शकत नाही. तरी सुद्धा संक्षेपाने मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वैशंपायन सांगतात न शक्यो विस्तरस्तात वक्तुम वर्षशतैरपि मन्वंतराणां कौरव्य संक्षेपम त्वेव मे शृणु. अत्यंत संक्षेपाने 14 मन्वंतराचं मी वर्णन करतो. म्हणून पहिला मन्वंतर हे स्वयंभू मन्वंतर. एका मन्वंतरामध्ये 71 महायुग होऊन जातात आठवणीत ठेवा. स्वयंभू मन्वंतरामध्ये हा स्वयंभू म्हणून साक्षात ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीर दोन भाग करून इथे प्रथम पुरुषाला त्याने नाव दिलं मनू. मनू म्हणजे धर्म, मनू म्हणजे ज्ञान. ज्ञान युक्त होऊन अर्थात चांगला अभ्यास करून विचार करून आपल्या उन्नतीसाठी
जो धर्माचरण करतो तो मनुष्य। आणि तिची पत्नीचं नाव आहे शतरूपा, अर्थात स्त्रियांचा इथे देवानी इतकी सहनशक्ती ठेवली आहे ती 100 रोल करू शकते। पुरुष जे करू शकत नाही ते स्त्री करू शकते 100 रोल। आईचा रोल, स्वयंपाक करणाऱ्याचे रोल, माणसांना शिकविताना शिक्षिकेचा रोल, आणि पतीला मार्गदर्शन करताना मंत्रीचा रोल, घराचे काम करताना सेविकाचा रोल, असे 100 रोल करण्याची सहनशक्ती ब्रह्माने ठेवून तिला नाव ठेवला शतरूपा, 100 रोल करणारी। त्या स्वयंभू मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवाचे साक्षात मानसपुत्र मरीची, अत्री, अंगिरा, पुलह, क्रतु, पुलस्त्य हे 7 ऋषी या 30 कोटी वर्षाच्या संदर्भात त्यांचे विचार सर्वत्र चालते, त्याला स्मृती म्हणतात। मरीची स्मृती आहे, अत्री स्मृती आहे, अंगिरा स्मृती आहे, पण आम्हाला कल्पना नाही, शाळेच्या शिक्षणात हे काय शिकवलं जात नाही। आणि हे प्रत्येक एक ऋषीचं चरित्र एक दिवस भेटला तर मी पूर्ण सांगू शकत नाही। ज्यांना कन्नड भाषा येते आमच्या मठाचे श्रीसुधा पत्रिकेत गेल्या 2 वर्षापासून मी ऋषींचं चरित्र लेखन रूपाने देत आहे, तिकडे अवश्य वाचा। म्हणजे ऋषी कसे काय असतात, त्यांनी काय केलं, त्यांच्या चरित्र काय, त्यांची विशिष्टता काय। हे 7 ऋषी स्वयंभू मन्वंतरात राहतात। मरीची अर्थात मरीची म्हणजे किरण, किरणासारखा जगाला ध्यान देणारा, नावकडे लक्ष द्या। आजकालचा टिंटू पिंटू कुंटू असं नाव ठेवत नव्हतं त्यावेळी। अत्री ज्याच्याकडे हे 3 नाही, अर्थात सत्वरज तमगुणाचा बंधनात तो पडत नाही, तो अत्री। अंगिरा अंगानाम रसा इंद्रिय निग्रहवान। पुलह पु म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा प्रतिमूर्ती। क्रतु म्हणजे यज्ञ, देवपूजाचा प्रतिमूर्ती। आणि पुलस्त्य ज्ञान कर्म यज्ञाचा एकवटलेला व्यक्ती, म्हणजे त्या अर्थाने तेव्हा नाव सांगत होते। असं सांगितलं तर 2 वर्ष झाला तरी सुद्धा हरिवंश संपणार नाही, म्हणून फक्त नाव सांगून मी पुढे जातो। त्यावेळे जगाचा संरक्षण करणाऱ्या देवतांचा नाव होता यमाहा, आता संपूर्ण जगाचं नियमन करणारे, व्यवस्था करणारे। त्यांचा नाव प्रत्येकदा कांतरजा प्रकृतया, त्या राजांचा नाव होता कांतरजा, अर्थात अत्युत्तम कांतीने युक्त व्यक्ती, अद्भुत आकृती असणारे, पर्सनॅलिटी असणारे आणि प्रकृतीवर आपला अधिकार ठेवणारे ते देवता स्वयंभू मन्वंतरात होते। त्या स्वयंभू मनुला 10 मुले झाली। अग्निध्र अग्निबाहू, मेधा मेधातिथी, वसु ज्योतिष्मान, द्युतिमान, हव्य सवन, ह्यांच्या चरित्र पुढे संदर्भानुसार ह्या हरिवंशामध्ये येणार आहे, आता मी त्याचा विस्तार करत नाही। आणि त्यानंतर दुसरा मन्वंतर स्वारोचिष मन्वंतर, तो सुद्धा ब्रह्मपुत्र। त्यावेळी वसिष्ठाचा मुलगा और्व आणि स्तंभ, काश्यप, प्राण, बृहस्पती, दत्त आणि निश्चवन हे सगळे उत्तर भारत देशाच्या उत्तर दिशेला
अर्थात मेरु पर्वत पर राहून तपस्या करीन जगाला हे सर्व ज्ञान देणारे होते. स्वारोचिष मन्वंतराचे देवता होते तुषित. तुषित म्हणजे काय? धान्यामधले असलेला तुष काढलेला पवित्र धान्य. तुषित मराठी सुद्धा तुष सांगतात त्याला, ऐकता ना? तुष म्हणजे ते काढलेले पवित्र व्यक्ती, अर्थात दोष नसलेले पवित्र व्यक्ती. आणि त्या स्वारोचिष मनुचा नऊ मुले सर्वत्र देवता एक दोन तीन किंवा आहेत, ऋषी सात आहेत आणि मनुचे पुत्र नऊ आहेत. या नऊ संख्येची विशेषता काय आहे? नऊ संख्येची विशेषता आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय. दहा होतात पण कर्मेंद्रियामध्ये श्रोत्र चक्षुला एकच समजून नऊचा संख्या दिला जातो. तो म्हणून संपूर्ण इंद्रियाभिमानी आणि सात ऋषी म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी, त्यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकतो. अर्थात विशेष रूपाने त्यांचा असा संदर्भ असतो. आणि एक दोन किंवा तीन देवता असतात प्रत्येक मन्वंतरामध्ये. एक हा विष्णूचा विशेष सन्निधान दाखवितो, दोन ब्रह्म आणि वायुदेवाला दाखवितो, तीन ब्रह्म विष्णू महेश्वरांचा तो विशिष्टता दाखवितो. ह्याचे वेळी त्याचे मुले होते, नावाकडे लक्ष द्या, हविद्र सुकृती. हविद्र म्हणजे हवी स्वीकारणारा, यज्ञात दिले हवी. सुकृती अत्यंत चांगला काम करणारा. च्योती विशेष प्रकाशवान. आपमूर्ती पाणीसारखा अत्यंत पवित्र. अयस्मस अर्थात लोखंडासारखा अत्यंत दृढ. प्रतीत सर्वत्र कीर्तिमान. नभस्य आकाशासारखा विशाल मनाचा असलेला. नभ आकाशासारखे विस्तृत्र कीर्तीने युक्त. ऊर्ज उन्नत स्वभावाला. मुलांना असं नाव ठेवलं पाहिजे, म्हणजे असे तुमचे कीर्ती वाढवत, तुमचं बल वाढवत, तुमचे ज्ञान वाढवत म्हणून. त्यानंतर तिसरा मन्वंतर आहे उत्तम मन्वंतर. आणि हरिवंश ऐकल्यानंतर संतान होणार, त्या संतानाला काय नाव ठेवलं पाहिजे संपूर्ण लिस्ट हरिवंश आम्हाला देत आहे. उत्तम मन्वंतर त्या संदर्भात हे सगळे मागच्या जन्मात ते ब्रह्माचे मुलेच होते, त्यांना ऊर्ज असे मान सांगत होते ते दोघे. आणि वशिष्ठाचे सात मुले वासिष्ठ हे सर्व त्यावेळेचे ऋषी. अनु देवता सूर्यांतर्गत नारायण भामु. आणि त्यानंतर त्याच्या मुलांचे नाव, आता प्रत्येकांचा अर्थ मी जात नाही, वेळ भाग कमी आहे, चार महिने कमी आहे, पण लोक नऊ दिवसात संपा म्हणून सांगतात. आणि नऊ म्हणून संपवायचे असतात रोज 12 तास बसावं लागेल इतकंच. ईश ऊर्ज तनुज मधु माधव शुची शक्र नभस्य नभ हे उत्तम मन्वंतराचे मुले. आणि हे सर्वांचा एकच उद्देश हा संपूर्ण जगाचा संरक्षण करणं आणि धर्म जगाला शिकवायचं. धर्म शिकवायचा, धर्म स्थापन करायचा आणि ते लोकांनी करतात की म्हणून त्याची व्यवस्था करायची. चौथा मन्वंतर तापस मन्वंतर. साक्षात विष्णूच ह्या मन्वंतराधिपतीच्या रूपाने त्याने अवतार घेतला होता. तापस म्हणून त्याने अवतार घेतला होता. त्यावेळचे ऋषींचा नाव होता काव्य पृथू अग्नि जन्य धाता कपिवान अकपिवान. हे कपीचं नाव कसं आलं म्हणून तुम्ही सांगू नका. कपी म्हणजे कम पिबती ते कपी अत्यंत सुखी. कारण कारण कपी म्हणजे माकड असा नाही, म्हणूनच संस्कृत भाषा व्याकरण आला पाहिजे.
कम सुखम पिबति इति कप, ये ज्ञानवान, ज्ञानाने सुखाने युक्त तो कपी। आणि त्यावेळचे देवता म्हणजे सत्य, अर्थात ज्ञान पूर्व कर्म करणारे। ऋत म्हणजे शुद्ध ज्ञान, सत्य म्हणजे शुद्ध ज्ञानानुसार कर्तव्य क्रिया करणारे। त्यावेळे त्या मन्वंतरा मनुचे पुत्र, आता तापस मनुचे पुत्र होते, द्युती तपस्य सुतपा तपोमूल तपोधन तपोरती अकल्माश तन्वी परंतप। पाचवा मन्वंतर आहे रैवत मन्वंतर। हे सगळे आजच्या वैवस्वत मन्वंतराचा मागचे होऊन गेलेले आहेत। सर्व त्या रैवत मन्वंतरामध्ये हा रैवत हा मनुचा स्थानात होता। त्यावेळी ऋषी होते वेदबाहू यदुग्न, वेळ मिळाला तर प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, वेदशिर हिरण्यरोम पर्जन्य सोमपुत्र ऊर्ध्वबाहू चंद्रपुत्र ऊर्ध्वबाहू अग्निता पुत्र सत्यनेत्र, अग्निता पुत्र सत्यनेत्र होता। आणि त्यावेळी असलेले देवता होते अभूत रजाः, त्यांच्या म्हणजे रजोगुण नाहीच, अत्यंत महासत्य। आणि प्रकृतीचे नियमन करणारे प्रकृती पारिप्लव रैभ्य असे त्यांचे नाव होता। त्या रैवत मनुचे मुले होते धृतिमान अव्यय, धृतिमान धैर्याने युक्त, अव्यय म्हणजे नित्य युक्त। चौथा मुलगा होता तत्वदर्शी, पाचवा मुलगा निरुत्सुक, सहावा मुलगा अरण्य प्रकाश निर्मोह सत्यवा कवी असे रैवत मनुचे मुलगे मुले होते। आणि सहावा मन्वंतर चाक्षुष मन्वंतर, हे सगळे तापस रैवत चाक्षुष हे सर्व एकाच वेळी जन्म घेतलेले तीन सोदर होते, तीन भाऊ, पहिला दुसरा तसं तीन भाऊ होते, म्हणजे तितका 30 कोटी वर्ष जीवत राहणार आहे। त्यावेळी असलेल्या ऋषींचं नाव आहे भृगु नभ विभस्मान सुधामा विरज अतिनामा सहिष्णु। त्यावेळी म्हणजे आमच्या मागच्याच मन्वंतराचे देवता आद्य प्रभूत पृथक भाव रुहु अपृथक भाव लेख असे देवता हा संपूर्ण नियमन करीत होते। आणि त्यावेळी त्या चाक्षुष मनुला अंगिरा ऋषीमध्ये नडवलाने उत्पन्न झालेले ऊरु इत्यादी 9 पुत्र चाक्षुष मन्वंतराचे ते पुत्र होते। आणि आत्ता जो चाललाय वैवस्वत मन्वंतर आता 71 महायुगामध्ये आता 28वा महायुग चालू आहे। ह्या मन्वंतराचे ऋषी अत्री वशिष्ठ कश्यप गौतम भरद्वाज विश्वामित्र आणि जमदग्न सर्वजा म्हणतात, सर्वांना आपला एक गोत्र असतो त्याला हे नाव माहीत आहे। आणि देवता अष्टवसु एकादश रुद्र द्वादश आदित्य साध्य विश्वे देवता अश्विनी देवता आणि 49 मरुत देवता। म्हणून आम्ही विष्णू देवता का याद करताना सर्वतोभद्र मंडल मांडतो, त्याच्यामध्ये हेच देवता आहे। ह्या देवतांची पूजा करून आम्ही होम हवन देवता स्थापन होम हवन इत्यादी करतो। आणि या वैवस्वत मनुचे मुले आहेत इक्ष्वाकू नृग शर्याती, प्रत्येकाच्या चरित्र पुढे सूर्यवंश विवरणामध्ये सर्व येतो, प्रत्येकाचं एक चरित्र एक एक दिवसाचं चरित्र आहे। दिष्ट धृष्ट करुषक नरिष्यंत कृषद्र नाभाग नभ असे विशेष रूपाने हे झाले। ह्याच्यानंतर
जे मनु झाले हे सर्व सूर्याचे मुले होते, त्यांना सावर्णी सावर्णी असंच नाव आलं. हा सावर्णी हा सूर्यातून उत्पन्न झालेला व्यक्ती, त्याच्या वंशात जे काही झाले ते सर्व पुढले पुढे असणारे जे काय पाच मन्वंतर आहेत ते सर्व सावर्णी मन्वंतर. अर्थात सूर्याला संज्ञा आणि छाया म्हणून दोन पुत्री होते. त्याच्यामध्ये संज्ञामध्ये जो मुलगा उत्पन्न झाला तो सावर्णी म्हणून त्याचं नाव होता, आणि त्याचे पाच मुले मन्वंतराचे अधिपती झाले. वैवस्वताचा तो मुलगा सावर्णी. पण हे सगळे मेरू पर्वतावर बसून तपस्या करून आपले आयुष्य वाढवले म्हणून ह्या सर्वांना तो मेरू सावर्णी तसंच नाव येतो. मेरू सावर्णी नंबर वन, मेरू सावर्णी नंबर टू असं नाव पुढे येतो. आणि प्रत्येक वेळी मरुद्गण, तुम्ही मरुद्गणाचं विसरलं नसेल तर आठवण करून घ्या, दितीचा गर्भ पहिल्यांदा सात विभाग, त्यानंतर सात वेळा सात सात विभाग केल्याने 49 जे काय काल त्याची कथा आली ते मरुद्गण प्रत्येक मन्वंतरामध्ये असतात, तपस्या करून पुन्हा ब्रह्मलोकाला जातात, परत त्या जागेत नवीन मरुद्गण येतात. हे सगळे आम्हाला संरक्षण करणारे देवता आहेत. आमच्या वैवस्वत मन्वंतराचा नंतर येतो सावर्णी मन्वंतर, त्याला मेरू सावर्णी असा सुद्धा नाव आहे. ह्यावेळी या मन्वंतरामध्ये अवतार घेतले परशुराम, त्यावेळी ते सप्तर्षीमध्ये पहिला नंबर होता. परशुराम वेदव्यास, अत्रिपुत्र दीप्तिमंत, अश्वत्थामाचार्य, भारद्वाज तर द्रोणाचे वडील, गौतम शारद्वत अर्थात कृपाचार्य आणि कौशिक कश्यपाचा पुत्र गालव, हे सप्तर्षी पुढच्या मन्वंतरामध्ये सप्तर्षी स्थानात असून संपूर्ण जगाला ज्ञान देतात. हे मरुत्रांचा जो विशेषता आहे ते सर्वदा आमच्या कोणत्याही कार्यक्रम असेल तर ते इकडे राहतात. आणि सगळे देवता त्यांच्या जोडी येतात. त्या मरुतने एक मोठा यज्ञ केला, त्याच्यामध्ये अनेक लोक आले होते. रोज आम्ही मंत्रपुष्प करताना त्या मरुतांच्या ते विशेष रूपाचे स्मरण करतो. राजा आधी राजा आय प्रसह्य साहिने कमे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वै श्रवणो ददातु श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराजमाधिपत्यमहात् समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वायुषान्तादात् परार्थात् परुत्तस्य मरुत्तस्य आवसन गृहे. मरुत्त्याच्या यज्ञामध्ये सगळे आले होते. आणि इकडे साम्राज्य भौज्यं स्वराज्यं राज्यं आम्ही जे सांगतो त्यावेळचे राज्याचं वर्णन तो जो वंशाने पाळण असणारे ते भौज्य असून सांगितलं होत. सुनाईत राजाला राज्यम आणि सर्वांना जिंकणारा महाराज्य महाराज असे वेगळे वेगळे महाभारतामध्ये याचा संपूर्ण विवरण आलेलं आहे. आणि ह्यात त्यांच्याविषयी हरिवंश सांगत, मन्वंतरेषु सर्वेषु प्राग्दिश सप्तसप्तकाः स्थिता लोकव्यवस्थार्थं शोक संरक्षणाय च. प्रत्येक मन्वंतरामध्ये हे मरुत देवता सात सात संख्याने सगळ्या दिशात, नऊ दिशामध्ये, सात दिशामध्ये, सात दिशामध्ये ईशान्य सोडून सगळे दिशामध्ये, ईशान्य तर शंकर तिकडे स्वतः आहेत, तिकडे हे सप्त मरुत असतात. स्थिता लोकव्यवस्थार्थं संपूर्ण जगाची व्यवस्था हे करतात आणि लोकांचं संरक्षण करतात.
संपूर्ण ऋतु व्यवस्थित येतो, दिवस रात्र व्यवस्थित होतात, ह्याचं सर्व कारण हे मृत. हे मृत काय करतात, मन्वंतरे व्यतिक्रांते चत्वार सप्तकागणाः. मन्वंतर झाल्यानंतर, एक संपल्यानंतर चार, सात, सात म्हणजे अठ्ठावीस, अठ्ठावीस म्हणून कृत्वा कर्म दिवम यांते, दिवाला ते ब्रह्मलोकाला निघून जातात. नंतर त्यांच्या जगात परत चार सात ग्रुप येतो, त्यांच्या जोडे फक्त 49 केव्हाही कमी होत नाही. कृत्वा कर्म दिवम यांते ब्रह्मलोकम अनामयम ततोन्ये तपसा युक्ता स्थानम आपूरयम. आणि त्यानंतर नववा मन्वंतर म्हणजे त्याला मेरू सावरणी असे नाव आहे. त्याच्या मन्वंतरामध्ये वसुरुद्र आदित्य हे विशेष रूपाने असतात. आणि त्यावेळी हे सप्तर्षी कसे आहेत, प्रत्येक मन्वंतराला सप्तर्षी कशाला पाहिजे, म्हणजे त्यांच्या वर्णन येतो, त्यांच्यामध्ये सात विशिष्ट लक्षण असतो म्हणून सप्तर्षी. पहिलं लक्षण आहे अभिजात ज्ञान, जन्मता अप्रोक्ष ज्ञान. दुसरा लक्षण सतत शास्त्र चिंतन करणारे तपस्वी. तिसरा लक्षण मंत्र शक्तीने युक्त. आणि एक त्याने मंत्र दिलं त्याच्यात जे झालं पाहिजे होतं होणारच. आणि वाक्शुद्धी, त्यांचे आशीर्वाद म्हणजे सत्य होणारच. पाचवा त्रिकाल ज्ञानी. आणि ह्यांना समयाचा विकार होत नाही, अर्थात करोडो करोडो वर्ष हे जिवंत राहणार आहे, समयाचा कालाचा त्यांना त्याचा विकार होत नाही. आणि सातवी श्रेष्ठता त्यांच्यामध्ये मंत्र ब्राह्मण आणि स्मृतीची रचना करणार, मंत्रद्रष्टा आणि त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ अर्थात यज्ञ संस्थेचे विवरण करणारे ग्रंथ आणि त्यानंतर स्मृतीची रचना करणारे. हे प्रत्येक मन्वंतरात असलेले सप्तर्षींचा इतका मोठा काम आहे. म्हणजे त्यांची योग्यता कशी काय, आजकाल एक दोन पुस्तक वाचल्यानंतर मी महा विद्वान असे मी म्हणतो, पण सात लक्षण असले पाहिजे एका ऋषीमध्ये. अभिजात्य ज्ञान, तपस्विता, मंत्रशक्ती, वाक्शुद्धी, त्रिकाल ज्ञानित्व, काल समय विकार राहित्य, मंत्र ब्राह्मण स्मृती रचना करतो. हे असेल तर ते सप्तर्षी म्हटले जातात, त्याच्या वर्णन इकडे येतो. त्यानंतर नववा मन्वंतरामध्ये तो सुद्धा सावरणीच, त्याला मेरू सावरणी असे म्हणतात, तो सावरणी म्हणतात. त्यावेळी वसुरुद्र आदित्य संरक्षक होता. आमच्या मन्वंतरामध्ये सुद्धा वसुरुद्र, आठ वसु, अकरा आदित्य, अकरा रुद्र आणि बारा आदित्य हे विशेष रूपाने आमच्या इथे संरक्षण करणार आहे. म्हणूनच आम्ही श्राद्धामध्ये सुद्धा पितृ पितामह प्रपितामह अंतर्गत, पितृंतर्गत वसवंतर्गत, पितामह अंतर्गत रुद्रांतर्गत, प्रपितामह अंतर्गत आदित्यांतर्गत, ह्याच्या म्हणजे हे सर्व आमच्या संरक्षण करणारे आहे, तेच आमच्यासाठी देवता. आणि त्यावेळी जे काय आहे वरियान नावाचा, त्याला नऊ मुले असे होते, वरियान, अवरियान, संमत, धृतिमान, वसु, चरिष्णू, अधृष्णू, वाज, सुमती, धृष्णू, इथे असे नऊ मुले होते. त्यानंतर तो हा मेरू सावरणी जो आहे, तो मेरू सावरणी जे आहे, हा नववा जो मेरू सावरणी आहे, मेरू सावरणी हा दक्षाचा मुलीचा मुलगा, दक्षाचा मुलीचा मुलगा. पण दक्षाने त्याला मुले न होता म्हणून त्या मुलीचा मुलाला त्याने दक्ष घेतला, म्हणून हा दक्षपुत्र म्हटला जातो. परत तुम्हाला आठवण करून देतो, ब्रह्मपुत्र दक्षापासून साठवा व्यक्ती
दक्ष. त्याला ब्रह्मदेवाने सांगितलं जगात मनुष्य संख्या वाढव. त्याने पहिल्यांदा 10,000 मुलांना प्राप्त केलं. त्यांचं नाव होतं हरियश्व. नारदाच्या उपदेशाने ते सर्व संन्यासी झाले. काल किंवा परवा त्याची कथा आलेली आहे. म्हणूनच मी सांगितलं हरियश्व एकच नाव, नंबर एक हरियश्व, नंबर दोन हरियश्व, हे तिसरा हरियश्व, हे चौथा हरियश्व, हे असं सांगत होते. आणि ते संन्यास झाल्यानंतर परत 100 मुलांना त्यांनी प्राप्त केलं. ते त्यांना शबलाश्वचं नाव होता. आणि ते त्यानंतर त्याने 60 मुलींना जन्म दिला. आणि कोणाकोणाला दिला तो पूर्व चरित्र आलेलं आहे, आठवण करून घ्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली पुत्री, तिचं नाव होता रम्या किंवा प्रिया होता, तिचा मुलगाला त्याचं नाव होता रोहित. त्या रोहिताला त्याने दत्तक घेतला. तोच 9वा मन्वंतराचा मनू होता. आणि ह्या रोहित मन्वंतर अथवा प्रथम सावरणी मेरू सावरणी मन्वंतर त्याचे कालाचे ऋषी होते मेधातिथी. हा पुलस्त्रचा मुलगा काश्यप गोत्रामध्ये जन्म घेतलेला वसू, भार्गव गोत्रामध्ये जन्म घेतलेला ज्योतिष्मान, अर्थात जे काय सप्तर्षी त्यांचे मुले त्यांच्या मुले त्यांच्या मुले त्या स्थानात आले. म्हणून मुलाने काय केलं पाहिजे, आपला वडिलांचे जो वृत्ती आहे, वडिलांचा जो ज्ञान आहे, ते त्याने तो प्राप्त केला पाहिजे. त्या मार्गातच त्यांना श्रेय भेटत असतो. वडिलांचा मार्ग सेवून दुसरा मार्गात गेल्यानंतर पूर्ण श्रेय भेटणार नाही. आंगिरस ऋषीचा मुलगा द्युमंत, वशिष्ठ ऋषींचा जन्म कुलात जन्मात आलेला सवन, अत्रिषींच्या जन्मात आलेला हव्यवाहन, पौलो ऋषींचा जन्मात आलेला सत्य, हे त्यावेळी 9व्या मन्वंतरामध्ये हे सगळे सप्तर्षी होते. अग्नियंतर अग्नि अभिमानी देवता, धूमाभिमानी देवता, अर्थात मनुष्य गेल्यानंतर कर्म प्रचुर असलेले तो कर्म मार्गात असणारे व्यक्ती धूम मार्गातून उत्तम लोकाला जातात. त्याचे अभिमानी देवता ते दक्षिणायन अभिमानी देवता आहेत. आणि ज्ञान मार्गी ज्ञानयोगी जे आहेत ते ज्ञानयोगी त्यावेळी त्या अग्नि अर्चिरादी मार्गाने, अग्नीचा मार्ग म्हणजे अर्चिरादी मार्गाने सद्गतीला जातात. त्या मार्गाचे अभिमानी जे देवता आहेत ते सर्व त्यावेळी संपूर्ण मन्वंतराचे नियामक होते. म्हणजे आमचा इतिहास नावा सकट, त्यांचे क्रिया सकट, त्यांचे विशेषता सकट, हे सर्व इकडे येतो. पण इकडे लक्ष घेऊन म्हणजे किती अद्भुत नावा सकट आमचा इतिहास रिटर्न डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. इतका मोठा इतिहास कोणत्याही जगात कोणत्याही परंपरेमध्ये तुम्हाला भेटणार नाही. त्यांचे मुले होते दृष्टकेतू, पंचहोत्र, निराकृती, ऋतुश्रवा, भूरी, धाम, रुर्वा, कोष्टहत, गय. 10वा मनु म्हणजे दुसरा मेरू सावरणी, सूर्याचा दुसरा नातू. त्याला ब्रह्म सावरणी असं सुद्धा नाम आहे. यावेळी जे काय ऋषी होते त्यांचा नाव होता कुलह कुलात उत्पन्न झालेला हविष्मान, भार्गव कुलात उत्पन्न झालेला सुकृती, अत्रिकुलात उत्पन्न झालेला आपोमूर्ती. सगळे गोत्रवाले आठवण ठेवायला पाहिजे आपल्या आपल्या गोत्रात किती त्या त्या मन्वंतराचे सप्तर्षी आमच्या कुलात उत्पन्न झालेले, त्या कुलात आमचा जन्म झालेला. आणि वशिष्ठ कुलात उत्पन्न झालेला अष्टम, पुलस्थ कुलात उत्पन्न झालेला प्रमती, काश्यप कुलात उत्पन्न झालेला नभोग, आंगिरस कुलात उत्पन्न झालेला सत्य, हे 10व्या मन्वंतराचे ऋषी होते. आणि इथे वसुरुद्र आदित्य आणि अर्चिरादि मार्गाचे अधिपती देवता आणि हे सगळे स्वतः ऋषी होते आणि मंत्र प्रतिपाद्य देवता होते. त्यांचे मुले उत्तमौज, निरुपंज, वीर्यवान, शतानीक, निरामित्र,
ಪುರುಷಸೇನ ಜಯದ್ರಥ ಭೂರಿ ದ್ಯುಮ್ನ ಸುವರ್ಜ ಅಸೆ ನಾಮ. तुम्ही वाट बघत असताल आता दहावानंतर अजून चार मनानंतर आहे त्यांचं नाव ऐकलं पाहिजे म्हणून, पण ऐकल्याने काय होय तो म्हणजे पुढे सांगतो. अकरावा मनमंतर आहे सूर्याचा तिसरा नातू मेरू सापर्णी. त्यावेळचे ऋषी होते काश्यप हविष, कश्यप गोत्राचा हविष्मान, भार्गव गोत्राचा हवि तो सुद्धा हविष्मान, अत्री गोत्राचा तरुण, वशिष्ठ गोत्राचा अनग, आंग्रस गोत्राचा उदधिष्णू, पोलस्थ गोत्राचा निखर, पुलह गोत्राचा अग्नितेज, हे सगळे ब्रह्माचे मानसपुत्र सुद्धा म्हटले जातात. या वेळचे देवता वसुरुद्र आदित्य. वसुरुद्र आदित्य आमचे अत्यंत परमपूज्य आहेत, वारंवार भागवतामध्ये सुद्धा येतो, इथे सुद्धा येतो. आणि ह्याला अकराव्या मुलाला संवर्तक, सुशर्मा, देवानीक, पुरुद्व, क्षेमधन्म, दृढायु, आदर्श नाव ठेवला होता आदर्श, पंडक आणि मनु असे नऊ मुले होते. आणि आता बारावा मनु तो सूर्याचा चौथा नातू मेरू सावर्णी, या बारावा मन्वंतराचा तो अधिपती होता. त्यावेळी ऋषी होते वशिष्ठ कुलात उत्पन्न झालेले द्युती, अत्री कुलात उत्पन्न झालेले सुतपा, ज्यांचे ज्यांचे गोत्र येतो आठवण ठेवा किती मोठे मोठे व्यक्ती झाले. म्हणून रोज संध्यामध्ये गोत्राचं उच्चारण केलं पाहिजे, संध्या सोडली म्हणजे हे सगळं इतिहास गेला. त्यांच्याकडून प्रेरणा आम्हाला घेतली पाहिजे, आमचा इतका चांगला गोत्रा जन्म झालाय आम्ही त्या गोत्राचा विशेषता ठेवली पाहिजे, ह्याच्यासाठी रोज संध्यामध्ये गोत्र आणि प्रवराचं उच्चारण. आता लग्नात तुमचा गोत्र म्हणजे माहिती विचारून सांगतो, सांगणारे लोक जास्त आहेत. वशिष्ठ पुत्र द्युती, अत्रिपुत्र सुतपा, आंगिरस पुत्र तपोमूर्ती, कश्यप पुत्र तपस्वी, पौलस्थ पुत्र तपोशन, पौलह पुत्र तपोरवी, भार्गव पुत्र तपोधृती. आणि त्यावेळेचे देवता म्हणजे ब्रह्म मानसजन्य, ब्रह्माच्या मनाने उत्पन्न झालेले पाच देवगण, पाच देवगण वसु रुद्र आदित्य आणि गंधर्व आणि अश्विनी. आणि त्याचे मुले होते देववायू, अदूर, कोणाला मुलांचं नाव ठेवायचं असं तरी सर्व एकत्र लिहून ठेवा, देवश्रेष्ठ, विदुरथ, मित्रवान, मित्रदेव, मित्रसेन, मित्रकृत, मित्रबाहू, सुवर्चा असे नाव होते. आणि रौच्य मन्वंतर, तेरावा मन्वंतर, रुचि प्रजापतीचा मुलगा मनुचा अधिपती झाला म्हणून त्याला रौच्य असे नाव होता. रुचि प्रजापती म्हणजे स्वतःचा स्वयंभ मनुचा तो जावई रुचि प्रजापती. त्याच्यामध्ये देव विष्णूंनी तापस नावाने अवतार घेतला होता. त्या रुचि प्रजापतीच्या मुलगा रौच्य म्हणजे त्यावेळेचे ऋषीचा नाव होता अंगिरा गोत्रात उत्पन्न झालेला धृतिमान, पुलस्थ गोत्रात उत्पन्न झालेला हव्यप, पुलह गोत्रात उत्पन्न झालेला तत्वदर्शी, भृगु कुलात उत्पन्न झालेला निरुत्सुक, आत्रेय कुलात उत्पन्न झालेला निष्प्रकंप, काश्यप गोत्रात उत्पन्न झालेला निर्मोह, वशिष्ठ कुलात उत्पन्न झालेला सुतपा. हे बघूनच तत्वदर्शी असं नाव ठेवला गेला. आणि ह्यावेळेचे देवता परत वसु रुद्र आणि आदित्य. जे सत्य आहे चांगल्या काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर भौत्य मन्वंतर रुचि प्रजापतीला एक भूती नावाची पत्नी होती. पहिली पत्नी म्हणजे स्वयंभ मनुला तीन मुली होत्या, देवहूती, प्रसूती, देवहूती, आकुती. आकुतीचा आकुतीचा मुलगा रौच्य मन्वंतरी. त्याच्या दुसरी पत्नी भूती, त्याचा मुलगा होता भौत्य. भूती म्हणजे भूत नाही, भूती म्हणजे तेज, विभूती म्हणजे विशेष तेज. आमच्या भूत ते तसं नाही,
आणि त्यावेळचे ऋषी होते भार्गव कुलातला अतिबाहू, अंगिरा कुलातला शुचित, अंगिरायुक्त, अंगिरा कुलाचा युक्त, अत्रिकुलाचा युक्त, प्रत्येक वेळी अत्रिकुलाचे मुले येतात, अत्रिकुल किती श्रेष्ठ आहे आपण ठेवा, अत्रिकुलातला शुक्र, पुशिष्ट कुलातला शुक्र, ओलह कुलातला अजित, आणि पूर्वे जसे मी सांगितलं अश्विनी आणि गंधर्व पशुरुद्र आदित्य हे पांच देवता त्या कुलाचे विशिष्टता आणि त्याचे मुलांचे नाव होते तरंग भीरू, वप्र, तरस्वान, उग्र, अभिमानी, तरंग भीरू म्हणजे संसारातून नको म्हणून सांगणारा तरंग भीरू संसाराला तरंग असं नाव आहे संसार सागराला, वप्र, तरस्वान प्रत्येक अर्थ सांगायला गेलं तर हा संपणार नाही म्हणून मी सांगत नाही, उग्र, अभिमानी, प्रवीण, जिष्णू, संक्रंदन, तेजस्वी, सबल असे त्यांचे नाव. आता तुम्ही विचार करत असाल 40 मिनिटापर्यंत आमच्या डोकं खाल्ले, इतकं नाव सांगितलं आम्हाला काय आठवण राहिलं नाही, कशाला हे सर्व सांगितलं पाहिजे. हरिओंश सांगतो एतेषां कल्य उत्थाय कीर्तनात सुखमेधते, इतके जे नाव आहेत सकाळी उठून 60 श्लोक आहेत, 60 श्लोकामध्ये सगळे येतात, हे स्तोत्र सकाळी वाचन केल्याने त्यांच्या जीवनात फक्त सुखच भेट, सुख पाहिजे असलं तर ऐकत लागलं आज भेटणार तुम्हाला, 40 मिनिट डोका खाल्ला तरी सुद्धा तुम्ही ऐकले पण सुख भेटणार. आणि विशेष नाही यशश्च आपणवती प्रभूत सुमहत्यश, देवतापर्यंत तुमची कीर्ती जातो किती धार्मिक आहे, किती श्रेष्ठ आहे, किती ज्ञानी आहे म्हणून, इतकंच नाही पूर्ण आयुष्य प्राप्त होतो. सुमत आयुष्मांश्च भवेन्नरः एतेषां कल्य उत्थाय कीर्तनात् सुखमेधते, यशश्चाप्नोति सुमत आयुष्मांश्च भवेन्नरः. म्हणून ह्या मन्वंतर मन्वंतराचे अधिपती, त्यावेळचे सप्तर्षी, त्यावेळचे देवता, त्यावेळचे त्याच्या पुत्रांचा नाव, आणि ह्यानी किती धर्माचा प्रचार केला असेल, आमचा इतिहास करोडो करोडो वर्षाचा पूर्वीचा आहे, दुसरा जगाचा इतिहास जास्त जास्त असेल 1-2 हजार वर्षाचा पूर्वीचा. त्यावेळी पुन्हा जन्मेजय विचारतो, विचारणारा जन्मेजय, सांगणारा पैशंपायन, हे सगळे इतका वर्ष सांगितलं की कालगणना कशी काय आहे. त्यावेळी उत्तर देतात वैशंपायन ऋषी, एक आहे ब्रह्मदिन प्रमाण किंवा मनुष्य दिन प्रमाण, दुसरा पितृदिन प्रमाण, तिसरा देव दिन प्रमाण आणि चौथा मनुदिन प्रमाण. 4 तऱ्हेचे त्यावेळी काल गणना होती, ते काल गणना कशी काय त्याचे विवरण उद्या देण्याचा प्रयत्न करतो, कथा नाही परत ते सांगितलं तर तो झोप येईल म्हणून प्रयत्न. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय सर्व चिंत सर्व देवे कवंद्या.